मुरुण नागरिकांमध्ये काही संभ्रम आहे, नेमका काय शिधापत्रिका पडताळणी कशा पद्धतीने आणि काय आहे? अपात्र शिधापत्रिका मोहीम सध्या महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेली आहे। ही मोहीम प्रक्रिया निरंतर चालणारी आहे, परंतु अन्न नागरी पुरवठा यांनी परिपत्रक 28/21 नुसार त्यांनी रास्तभाव दुकानदार आणि तलाठीमार्फत प्रत्येक BPL प्राधान्य कुटुंब आणि शेतकरी यांचे कार्ड जे गावात वास्तव्य आहेत त्यांच्याकडून भरून घ्यायचं आहे। ते भरून घेत असताना सबील फॉर्ममध्ये त्यांच्याकडली जिथे मूळ रहिवासी आहेत तिथला पुरावा आणि ज्या गल्लीत राहतात किंवा ज्या एरियात राहतात तिथला पुरावा, लाईट बिल, अशा 2-3 पुरावा देऊन ते आधार कार्ड देऊन ते फॉर्म भरून द्यायचं आहे। त्या फॉर्ममध्ये गॅस ज्यांच्याकडे नाही अशा लोकांनी हमीपत्र भरून द्यायचं आहे, जेणेकरून शासनानं त्यांना रॉकेल देण्यात येईल अशी शासनाची योजना आहे। तरी ज्यांच्याकडे गॅस आहे अशा लोकांनी ते फॉर्म भरायचं नाही, ज्यांच्याकडे गॅस नाही अशा लोकांनाच हमीपत्र भरून द्यायचं आहे। ज्यांच्याकडे गॅस आहे असं लिहून दिल्यानंतर रेशन कार्ड रद्द होईल असा एक संभ्रम आहे नागरिकात, त्याविषयी? गॅस असलेल्या लोकांनी भरून द्यायचं नाही, गॅस ज्यांच्याकडे नाही अशा लोकांनी ते हमीपत्र भरून द्यायचं आहे। आणि ज्या लोकांनी ज्यांच्याकडे गॅस आहे त्यांच्याकडे आपण पहिल्याच पानावर गॅस नोंदणी क्रमांक आणि ग्राहक नंबर असं घेतलेलं आहे, त्याच्यामुळे ज्यांच्याकडे गॅस आहे त्यांनी ते फॉर्म भरायचं नाही। ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन आहे अशांचं रेशन कार्ड रद्द होईल का? जर त्यांच्याकडे गॅस असेल आणि नाही म्हणून भरून दिला असेल तर रद्द होईल।